नमस्कार मित्रमैत्रिणी एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रिणी आज आपण शारीरिक शिक्षण दिन याबद्दल माहिती पाहणार आहोत मुलामुलींच्या शारीरिक बौद्धिक भावनिक व सामाजिक विकासासाठी आनंददायी गतिमान व क्षमतावर्धक असा शारीरिक हालचालीद्वारे नियोजनपूर्वक दिले जाणारे शिक्षण हालचाल हा शारीरिक शिक्षणाचा पाया असून शरीर हे शारीरिक शिक्षण प्राप्त करण्याचे प्रमुख माध्यम आहे असे असले तरी शारीरिक शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ शरीरापुरतेच मर्यादित नाही तर शरीराबरोबरच मन भावना विचार इत्यादींवर होणारे संस्कार सुद्धा त्यात अंतर्भूत आहेत विविध शारीरिक हालचालीद्वारे व्यक्तीला मिळणाऱ्या अनुभवाचे संघटित ज्ञान म्हणजे शारीरिक शिक्षण शारीरिक शिक्षण हा एका मोठ्या समग्र अशा विषयाचा एक भाग असून त्याचा संबंध महत्वाच्या स्नायूंच्या हालचालीशी आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या क्रियांशी आहे अशी व्याख्या डॉक्टर जे बी नॅश यांनी केली आहे महत्वाच्या स्नायू हालचालीमधून मिळणाऱ्या परिपूर्ण अनुभवाद्वारे बालकाची सर्वाधिक अंतिम टप्प्यापर्यंतची वाढ व वा विकास साधणाऱ्या प्रक्रिया समुश्चयास शारीरिक शिक्षण असे म्हणतात शारीरिक हालचालीद्वारे शरीर मन व आत्मा यांचा परिपूर्ण व योग्य विकास साधून बालकाच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधणे म्हणजेच शारीरिक शिक्षण होय अशी व्याख्या भारताच्या केंद्रीय शारीरिक शिक्षण व मनोरंजन सल्लागार मंडळांनी केलेली आहे शारीरिक शिक्षणाची उद्दिष्टे शारीरिक शिक्षण व मनोरंजनाच्या आराखड्यामध्ये शारीरिक शिक्षणांची माहिती उद्दिष्ट निश्चित केलेले आहे इंद्रिय विकास आणि शारीरिक सदृढता यांच्यावर शरीराची कार्यक्षमता अवलंबून असते इंद्रियांचा विकास कृतीपूर्ण परिश्रमातून होतो आणि त्यासाठी लहानपणापासून होणाऱ्या हालचाली कारणीभूत ठरतात इंद्रियांना पोषक ठरणाऱ्या व त्यांची कार्यक्षमता वाढवणाऱ्या हालचाली शिकवणे हे शारीरिक शिक्षणाचे महत्वाचे उद्दिष्ट शारीरिक क्रियाचे कौशल्य वाढवणे हे शारीरिक शिक्षणाचे दुसरे महत्वाचे उद्दिष्ट आहे लहान मुलांच्या सर्व नैसर्गिक हालचाली प्रयत्नाने आणि सरावाने हळूहळू सफाईदार होत जातात चालणे धावणे उड्या मारणे फेकणे झेलणे शरीराचा तोल सांभाळणे या मूलभूत क्रिया सहजपणे व कौशल्यपूर्ण होणे आवश्यक असते लहान वयातच मुलांना योग्य मार्गदर्शन केल्यास त्यांचा स्नायू व मज्जासंस्था यातील सहसंबंध सुधारून वरील मूलभूत क्रिया कौशल्यपूर्ण होऊ शकतात व्यक्तिमत्वाचा विकास व्यक्तीचा शारीरिक बौद्धिक भावनिक सामाजिक विकास साधून तिच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे हे शारीरिक शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे व्यक्तीचा बांधा शारीरिक शिक्षणाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे व्यक्तीचा बांधा शारीरिक ठेवण वर्तन विशेष अभिरुची अभिवृत्ती कर्तृत्व आणि कलागुण यांचा वैशिष्ट्यपूर्ण संघात म्हणजेच व्यक्तिमत्व होय यातील अनेक घटकांचा विकास शारीरिक शिक्षणाने साधला जातो शारीरिक आरोग्यामध्ये व्यक्तिगत स्वच्छता व्यायाम आहार आरोग्यविषयक सवयी विश्रांती मनोरंजन इत्यादींचा समावेश होतो ह्या सर्व गोष्टी शारीरिक शिक्षणांतर्गत समाविष्ट होतात मानवी मनावर देखील शारीरिक शिक्षणाचे योग्य संस्कार होतात शारीरिक शिक्षणातील योगाभ्यासाद्वारे मानसिक स्वास्थ्याची प्राप्ती होते व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य समाजाशी निगडीत आहे म्हणूनच शारीरिक शिक्षणाद्वारे शारीरिक मानसिक सामाजिक सुस्थिती साधणे हे एक उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे शारीरिक शिक्षणामुळे निर्णय शक्तीचा विकासही साधला जातो शारीरिक शिक्षणातील विविध क्रीडांमध्ये अनेक वेळा तत्काळ निर्णय घेण्याचे प्रसंग येतात उदाहरणार्थ कबड्डीमध्ये घोटापकड केव्हा करावी चढाई व बचाव केव्हा करावा या संदर्भात तक्षणी चटकन व योग्य निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे निर्णय घेण्याच्या क्षमतेत वाढ होऊ शकते भावनांवर नियंत्रण ठेवून त्यांना आवर घालणे मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने असणे शारीरिक शिक्षणामधील विविध स्पर्धांमधून जयपराजयामुळे व्यक्ती आनंद आणि आन दुःख या भावनांचा अनुभव घेते हो सुरुवातीला जरी त्या व्यक्ती जोरदार स्वरूपात व्यक्त झाल्या तरी हळूहळू खेळाडूमध्ये त्यावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता प्राप्त होते संघ किंवा देशासाठी खेळत असताना त्यातून संघनिष्ठा समाजनिष्ठा राष्ट्रनिष्ठा इत्यादी भावना वाढीस लागतात भावनांवर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती समाजात योग्य समाजयोजक साधून आनंदी जीवन जगण्यासारखी बनते आत्मविश्वास सदाचार ध्येय प्रामाणिकपणा व्यक्तशीरपणा दया न्याय तत्परता निष्ठा इत्यादी वैयक्तिक गुणांचा विकास शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून होतो तसेच सहकार्य बंधुभाव आदरभाव सहानुभूती परोपकार बुद्धी, सेवा सत्यप्रियता, शिस्त इत्यादी सामाजिक गुणांच्या विकासाचे धडे ह्या माध्यमातून व्यक्तीस मिळतात शारीरिक शिक्षणातील अनेक क्रीडांविषयी बाबी सदाचारांचे तसेच नैतिक मूल्याचे शिक्षण देतात क्रीडांगणे हे बालकास सदाचारास प्रवृत्त करून चारित्र घडणीचे काम करतात व्यक्तीला आनंद समाधान व स्वास्थ प्राप्त करून देणारी क्रिया म्हणजे मनोरंजन होय म्हणून मनोरंजन हा शारीरिक शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे वरील सर्व उद्दिष्टाबरोबरच व्यावसायिक कार्यक्षमतेचा विकास सहज प्रवृत्तीचा विकास व उद्धातीकरण व्यक्तीच्या राष्ट्रीयत्वाचा विकास ही देखील शारीरिक शिक्षणाची इतर महत्वाची उद्दिष्ट आहेत शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम प्राथमिक स्तरावर इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षण व आरोग्य ह्या विषयांतर्गत अनौपचारिक अनुकरणात्मक हालचाली कृतीयुक्त गाणी गोष्टी नाट्यकरण मनोरंजनात्मक खेळ कसरतीचे व्यायाम इत्यादी उपक्रमावर विशेष भर देण्यात येतो प्राथ स्तरामधील विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करून त्यांच्या शरीरावर व विविध अवयवांवर योग्य तो ताबा मिळवून कौशल्य संपादन करण्याच्या दृष्टीने धावणे फेकणे उड्या मारणे सध्या कसरतीची यांचा अंतर्भाव या अभ्यासक्रमात केलेला आहे तसेच देशी खेळाबरोबरच क्रिकेट फुटबॉल हॉलीबॉल बास्केटबॉल यासारख्या विदेशी खेळांचा परिचय व्हावा या उद्देशाने या खेळांना स्थान दिलेले आहे आरोग्य शिक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे बालकांना आरोग्यविषयक मूल्याची सर्वसाधारण कल्पना देऊन आरोग्यविषयक सवयी व कृती अंगी बनवण्याची सवय वाढीस लावेल व त्यांच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे हे आहे शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयासाठी एकूण वेळेच्या एकाच दहा भारांश देण्यात आलेला आहे शिक्षणशास्त्र पदविका प्राप्त व खेळातील प्रावीण्य संपादन केलेले शिक्षक हा विषय शिकविण्यास पात्र असतात उच्च प्राथमिक स्तरावरील इयत्ता सहावी ते आठवीच्या शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात विकासात्मक व्यायाम प्रकार मैदानी उपक्रम मोठे खेळ तालबद्ध हालचाली योगासने कवायत द्वद्वात्मक व्यायाम प्रकार यांचा समावेश केलेला आहे देशी खेळांमध्ये दे, क्रिकेट फुटबॉल हॉलीबॉल बास्केटबॉल यासारखे लाठी धनुर्विद्या व जुदो यासारखा समावेश आहे यांचा समावेश इयत्ता सातवी व आठवी यासाठी केला आहे आरोग्य शिक्षणाचाही त्यात समावेश आहे एकूण वेळेच्या एका दहा भारांश शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण या विषयांसाठी देण्यात आलेला आहे त्यानुसार दर आठवड्यासाठी प्रत्येक वर्गास चार तासाचे नियोजन करावे लागते माध्यमिक स्तरावरील इयत्ता नववी व दहावी मधील मुला उंची झपाट्याने वाढत असते तसेच समाज मान्यता प्राप्त करते नायकत्व करणे सहकार्याच्या अवधानाचे केंद्र बनवणे अशा प्रवृत्ती त्यांच्यात दिसू लागतात काहीतरी धाडशी कृत्य करण्याकडे त्यांचा कल असतो यासाठी शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये दंड बैठका पुलप्स मैदानी स्पर्धा बॅडमिंटन बास्केटबॉल क्रिकेट फुटबॉल हँडबॉल हॉकी कबड्डी खो खो हॉलीबॉल टेबल टेनिस पोहणे व्यायामी खेळ मल्लखांब योगासने कुस्ती किंवा जुदो इत्यादी प्रकारचा समावेश करण्यात आलेला असतो एकूण वेळाच्या एकाच दहा भारांश शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण या विषयासाठी देण्यात आलेला असतो शारीरिक शिक्षणाच्या विकासासाठी भारत सरकारने ग्वाहेल येथे राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्था एकोणीसशे सत्तावन्न साली सुरू केली तेथे शारीरिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले पीएच डी पदवीसाठी संशोधन करण्याची व्यवस्थाही तेथे ते आहे पंजाबमधील पटियाळा येथे राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाची एकोणीसशे एकसष्ट एक साली स्थापना करण्यात आली येथे विशिष्ट खेळातील मार्गदर्शन तयार केले जातात अशीच केंद्रे नंतर कलकत्ता कोलकाता बंगलोर गांधीनगर गुजरात या शहरात सुरू करण्यात आले आहेत विशिष्ट खेळातील मार्गदर्शनासाठी सहा आठवड्याचा अभ्यासक्रम महाराष्ट्र औरंगाबाद केंद्रावर मे जून महिन्यात चालविला जातो ब्रिटिश कालखंडात अठराशे मध्ये मध्यवर्ती सरकारने तर अठराशे सत्तर मध्ये प्रातिक सरकारने शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली परंतु त्यामध्ये शारीरिक शिक्षण या विषयास स्थान नव्हते एकोणीशे बारा मध्ये मध्यवर्ती सरकारने शारीरिक शिक्षणाकरता विशेष तरतूद केली तेव्हापासून फुटबॉल क्रिकेट यासारखे खेळ सरकारी शाळांमधून शिकवले जाऊ लागले एकोणीसशे तत्कालीन मुंबई इलाख्यातील शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षक नेमून शारीरिक शिक्षण देण्याचा प्रारंभ झाला महाराष्ट्रामध्ये हनुमान व्यायाम प्रसारण मंडळाने अमरावती शारीरिक शिक्षणाचे प्रमाणपत्र पदविका पदवी व पदव्युत्तर असे अभ्यासक्रम सुरू केले आहेत कांदिवली येथील शारीरिक शिक्षण प्रशिक्षण संस्था राज्य शासनातर्फे चालविले जात आहे अलीकडील काळामध्ये महाराष्ट्र मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय पुणे श्री अंबाबाई तालीम संस्थेचे डॉक्टर पद्मसिंह पाटील शारीरिक शिक्षण महाविद्यालय मिरज आदी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षणातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवितात महाराष्ट्रात अनेक व्यायामशाळांनी शारीरिक शिक्षणाच्या प्रचार प्रसाराचे कार्य पूर्वीपासून केले आहे तर मित्रमैत्रिणी अशा प्रकारे शारीरिक शिक्षण हा दिवस खूप महत्वाचा आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद